सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या 7 जवानांना वीरमरण, 3 जण जखमी. नाशिकमध्ये प्रशिक्षण उड्डाणावर असलेलं सुखोई विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं, वैमानिक सुरक्षित, जीवितहानी नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र जगात भारताची प्रतिष्ठा उंचावत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विद्यापीठ अनुदान मंडळाऐवजी आता उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकरी हिताच्या कन्या वनसमृद्धी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पालाही फेररचनेसह मान्यता देण्याचा निर्णय. पारपत्र सेवा दिनानिमित्त सुषमा स्वराज यांच्या हस्ते मोबाईल पारपत्र ॲपचं उद्घाटन. भारत आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये पहिला T20 क्रिकेट सामना रंगणार. आणि आसाम पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून 340 कोटी रुपयांची मदत. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस अपेक्षित. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांना जनतेने भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे त्या यशस्वी होत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घेऊन देशाला प्रगतीपथावर न्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामाजिक सुरक्षा योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलं. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 3 वर्षांमध्ये देशात 28 कोटींपेक्षा जास्त नवीन बँक खाती उघडण्यात आली. जागतिक बँकेनेही जनधन योजनेचं कौतुक केलं आहे. कोट्यवधी लाभार्थ्यांच्या अनुदानाचे पैसे आता त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होत आहेत. आमच्या सरकारने दलित, पीडित, आदिवासी, वंचित आणि महिला यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याच्या उद्देशाने योजना राबवल्या आहेत, असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. सरकारच्या वयवंदना या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. बँकेचे व्याजदर कमी झाले तरी 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक नुकसान होणार नाही. त्यांना 8% इतक्या स्थिर दराने व्याज देण्यात येणार आहे. व्याजदर कमी झाल्यास सरकारी तिजोरीतून ते भरून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर वयोवृद्धांच्या स्वास्थ्याचीही काळजी सरकार घेत आहे. व्याज में उतार चढाव कुछ भी हो, इनके अंदर कोई फरक नहीं आने दिया जाता है. यदि रिटर्न 8% से कम आती है तो सरकार खुद की तिजोरी से उसकी भरपाई कर देती है, पेमेंट करती है. सरकारच्या आकस्मिक विमा योजनेमध्ये वर्षाला केवळ 12 रुपयांचा हप्ता असून त्यामध्ये 2 लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच देण्यात आला आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून हा संवाद साधला. झारखंडमध्ये गढवा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात झारखंड जग्वार फोर्सचे 7 जवान शहीद झाले तर 3 जवान जखमी झाले. शक्तिशाली भूसुरुंगाच्या स्फोटात हे जवान शहीद झाले. गढवा जिल्ह्यातल्या शिंजो परिसरात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी इतर सुरक्षा दलांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. ही शोधमोहीम सुरू असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकमधल्या पिंपळगावजवळच्या वावी ठुशी इथे हवाई दलाचं सुखोई विमान आज सकाळी कोसळलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच सुखोईचे वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडल्याने बचावले आहेत. हे विमान प्रशिक्षण उड्डाणावर होतं. उड्डाणानंतर काही वेळातच या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर हे विमान एका द्राक्षबागेत कोसळलं आणि पूर्णपणे जळून खाक झालं.
देशातले एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात संयुक्त राष्ट्रांच्या एमएसएमई दिनानिमित्त उद्यम संगम या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या क्षेत्रामध्ये नवनिर्मिती करून सामाजिक समस्यांवर उपाय शोधता येतात तसंच रोजगार उपलब्ध होतो असं ते म्हणाले. रोजगार निर्मिती करणारं हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र आहे असं त्यांनी सांगितलं. या क्षेत्रात सुमारे 11 कोटी रोजगार निर्माण झाल्याची माहिती राष्ट्रपतींनी दिली. एमएसएमईला प्रोत्साहित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी त्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करावी असं आवाहनही त्यांनी केलं. सॅनिटरी पॅड्स उपलब्ध कराकर बहुत बड़ा सामाजिक योगदान किया है. अब उनके उत्पाद के लिए 100 से अधिक देशों में रुचि दिखाई गई है. उनकी सफलता से प्रेरित होकर एक फिल्म भी बनाई गई जो कि बहुत लोकप्रिय हुई. इस तरह के और भी बहुत से प्रेरक उदाहरण हैं. उन पर भी यदि फिल्में बने तो देश में ऐसे स्वरोजगार के लिए एक अच्छा वातावरण तैयार हो सकेगा. विद्यापीठ अनुदान मंडळाऐवजी आता उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निर्यात वाढवण्यासाठी निर्यात पत हमी महामंडळाला 2000 कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय निर्यात हमी लेखा ट्रस्टला 1040 कोटी रुपयांचा निधी द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाबरोबरच वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेमध्ये मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला वृक्ष लागवडीसाठी मदत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी 2 लाख शेतकरी कुटुंबांना होईल असा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री येणाऱ्या भक्तांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी अक्कलकोट नगर परिषदेला यात्राकर अनुदान लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या फेररचनेस आज बैठकीत मान्यता देण्यात आली. 530 कोटी 4 लाख खर्चाच्या या योजनेचा लाभ 11,820 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. पारपत्र सेवा दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल मोबाईल पारपत्र ऍपचं उद्घाटन केलं. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून नागरिक आता पासपोर्ट अर्थात पारपत्रासाठी या ऍपवर अर्ज करू शकतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. या ऍपवर दिलेल्या पत्त्यावर पोलीस अर्जदाराची शहानिशा करतील आणि सर्व आवश्यक प्रक्रिया पार पडल्यावर त्याच पत्त्यावर पारपत्र घरपोच मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. हे ऍप म्हणजे जनतेसाठी पारपत्र सेवा सहज सोपी करण्याच्या प्रक्रियेला टप्पा आहे असं सांगून सुषमा स्वराज यांनी पारपत्रांच्या नियमांमध्ये सुलभता आणण्यासाठी गेल्या 4 वर्षात झालेले प्रयत्नही अधोरेखित केले. नव्या सुधारणांनुसार पारपत्रासाठी आता विवाह प्रमाणपत्राची गरज भासणार नसून जन्मतारखेसाठी जन्माच्या दाखल्याशिवाय आधारपत्र वाहनचालक परवाना अशी कागदपत्रही चालणार आहेत. जम्मू काश्मीर संबंधी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क समितीने दिलेल्या अहवालावर भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी टीका केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारे मानवी केलेले आरोप फेटाळले आहेत. हे सर्व आरोप पूर्वग्रह दूषित असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणंही योग्य होणार नाही असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं आयोजित सायबर परिषदेत बोलत होते. भविष्यात सायबर युद्ध मोठ्या प्रमाणावर खेळली जाणार आहेत त्यामुळे या क्षेत्रातही भारताने आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं जनरल रावत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सायबर युद्धासाठी केला जातो. दहशतवादी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर असल्याने लष्करालाही आता यामध्ये निपुण होण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी हल्ले
दगडफेकीच्या घटना आणि पाकिस्तानकडून सतत होणारी घुसखोरी अमरनाथ यात्रेकरूंचा उत्साह कमी करू शकलेली नाही. दक्षिण काश्मीर हिमालय परिसरात 3,880 मीटर उंचीवर निसर्गत तयार होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविक सज्ज झाले आहेत. आज भगवतीनगर इथल्या तळछावणीवरून 3,000 यात्रेकरूंची पहिली तुकडी अमरनाथ यात्रेला निघाली. या तुकडीत 520 महिला आणि 51 लहान मुलांचा समावेश आहे. 130 साधूही या तुकडीमध्ये आहेत. आज संध्याकाळी उशिरा बालताल आणि पहलगाम इथल्या छावणीत ही तुकडी पोहोचेल. यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही असं जम्मूचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक AV चौहान यांनी म्हटलं आहे. 60 दिवसांची ही अमरनाथ यात्रा रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला संपेल. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करायला मुंबईच्या विशेष न्यायालयाने ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाला परवानगी दिली आहे. एका याचिकेद्वारे ईडीने ही मागणी केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती MS आझमी यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या अनुमतीनंतर प्रक्रियेचा आदेश परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल आणि तो आदेश मंत्रालय ब्रिटिश सरकारकडे पाठवेल अशी माहिती ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी दिली. नीरव मोदी विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने गेल्या आठवड्यातच नीरव मोदी विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात CBI आणि ईडीने प्रत्येकी 2 FIR दाखल केले आहेत. केंद्र सरकारने आपल्या ऑपरेशनल अर्थात परिचालन आणि औद्योगिक आस्थापनांमधल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 7व्या वेतन आयोगाने केलेली सदर शिफारस सरकारने मंजूर केल्याची माहिती आस्थापना मंत्रालयाने दिली आहे. हा भत्ता बायोमेट्रिक उपस्थितीनुसार देण्यात येईल. तसंच या भत्त्याच्या दरात बदल न करता तो 1991 आदेशानुसार देण्यात येईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. हा निर्णय सरकारी तरतुदीनुसार चालणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू राहील. सर्व विभागांना परिचालन कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेशही सरकारने दिले असून हे कर्मचारी ऑपरेशनल कर्मचारी वर्गात कसे मोडतात हे कारणासहित नमूद करण्याची सूचना केली आहे. बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांनी केलेल्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश RN सरदेसाई यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर मराठे यांची मुक्तता केली. रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून DSK यांच्या अनधिकृत कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मराठे यांच्यासह बँकेच्या 6 अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला न कळवता ही कारवाई केल्यामुळे मराठे यांना जामीन मिळावा असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. GPS प्रणालीचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होत असतो. नागपूर महानगरपालिकेनेही अधिकाऱ्यांमध्ये वक्तशीरपणा येण्यासाठी त्यांना GPS आधारित घड्याळं दिली आहेत. सरकारी कार्यालयात कामासाठी गेल्यावर अनेक कारणांमुळे कामं रेंगाळत राहण्याच्या तक्रारी नागरिक करत असतात. बऱ्याचदा कर्मचारी जागेवर नाहीत, ते गैरहजर आहेत, अधिकारी कामच करत नाहीत असा सूर असतो. यावर नागपूर महानगरपालिकेनं नामी शक्कल लढवली आहे. मनपा आयुक्तांसह 32 विभाग प्रमुखांना GPS घड्याळं देण्यात आली आहेत. आधुनिक तंत्रावर आधारित असणाऱ्या या घड्याळांमुळे अधिकारी कुठे आहेत याची माहिती तर मिळतेच, शिवाय एकमेकांशी संवादही साधता येतो. तसंच ही घड्याळ हजेरीपटाप्रमाणे सुद्धा कार्य करतात. याचा मुख्य जे उद्देश आहे ते असा म्हणजे कोणावर नजर ठेवणे नसून एक अधिकाऱ्यांमध्ये एक अशी आत्मविश्वास पैदा करणे, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा तसा आत्मविश्वास पैदा करणे, तसेच अधिकाऱ्यांना जे आपण कन्सेप्ट म्हणतो की वेन यू लीड यू लीड बाय एक्झाम्पल, म्हणून आमचे अधिकारी अगोदर हे घडी वापरणार आहे आणि त्याच्यानंतरच कोणत्याही कर्मचाऱ्यांना वापरण्याचं आपण या बाबतीत सांगणार आहोत.
आता आपण अगोदर बायोमेट्रिक हजेरी घेत होतो, आता या घड्याळच्या माध्यमातून एकदा माणसाने त्याचे स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश केला की लगेच ऑटोमॅटिक त्याची हजेरी रेकॉर्ड होणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लागावी म्हणून नागपूर महानगरपालिकेनं गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर GPS युक्त घड्याळं दिली होती. सफाई कर्मचाऱ्यांनंतर आता अधिकाऱ्यांना अशी घड्याळं देण्यात आली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जे रोजचे कामं असतात ते महत्वाचे कामं म्हणजे नागपूर महानगरपालिकेची पडतात, आणि अशा प्रसंगी जर अधिकारी कर्मचारी जर जागेवर उपस्थित नसेल तर त्यावेळी त्यांची अडचण होते. नगरसेवकांना सुद्धा अनेक वेळी काही महत्वाचे विषय नागरिकांच्या समस्येच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी भेटायचं असलं जर अधिकारी जागेवर नसेल तर त्यावेळी त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा नगरसेवकांना नागरिकांना अडचण होते. हे एक योग्य पाऊल आहे असं मला वाटते, आणि सर्व जे अधिकारी आहे ज्यांना उत्तम काम करायचं आहे त्यांना ह्या योजनेच्या माध्यमातून कुठलीही अडचण राहू नये असा माझा समज आहे. GPS युक्त घड्याळं देऊन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणं आणि महापालिकेचं काम उत्तम व्हावं या उद्देशानं उचललेल्या या पावलामुळे सरकारी कार्यालयातली आपली कामं वेळेत होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अकोल्यात मूर्तिजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असणारी कमळगंगा नदी पूर्णतः मृत झाली होती. गाळ आणि मातीमुळे तिचं अस्तित्वच नाहीसं झालं होतं. अशात शासन प्रशासनाने कल्पकतेची कास धरत शून्य खर्चात कमळगंगेचं पुनरुज्जीवन केलं आहे. पहिल्याच पावसात दुथडीभरून वाहणारी कमळगंगा नदी पाहून कुणाला विश्वास बसणार नाही. काही काळापूर्वी या नदीचं अस्तित्वच नव्हतं. गाळ साचून संपूर्ण कमळगंगाच मृत झाली होती. अशात 29 नोव्हेंबर 2017 शासन निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्ह्यातल्या नद्यांची सांगड घालून कुठल्याही खर्चाशिवाय जलसंधारण कामांचा पुढाकार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं घेतला, त्यातूनच कमळगंगा वाहती झाली. उशिरा काम सुरू होऊन एकदम काम फास्ट झालं. या नदीतला गाळ आम्ही शेतकऱ्यांना फ्री भरून दिला, त्यामुळे जमीन सुपीक झाली. आज ढोराले पियाले पाणी इथं झालं, वन्य प्राण्याला पिण्यासाठी पाणी इथं उपलब्ध झालं. इतकंच नव्हे तर आज ही बंद पडलेली नदी आज हे जिवंत झाली, हे वाहून राहिली, याचं स्वरूप तुम्ही पाहिलेलंच आहे. राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असणाऱ्या जागेजवळची नदी यात निवडली जाते. महामार्गासाठी लागणारी माती मुरुम नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून काढला जातो. एकाच वेळी रस्त्याचंही काम आणि जलसंवर्धनाचंही. यात जलसंवर्धनाच्या कामाला रुपयाचा खर्च नाही. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कमळगंगा नदीचे 5 किलोमीटर क्षेत्राचे खोलीकरण करण्यात आलेले आहे, आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे नदीचे खोलीकरण झालेले आहे, आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारे जलसाठा होऊन या संपूर्ण परिसरामध्ये जी भूजल पातळी आहे त्यामध्ये वाढ होणार आणि संपूर्ण परिसरामध्ये पाण्याची पातळी निश्चितच वाढणार. खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामामुळे नदी जिवंत झाली आहे. तिला अनेक पाझर झरे फुटले आहेत, त्यामुळे अनेक गावांची पाणी पातळी देखील वाढणार आहे. जिल्हा प्रशासनाला जिथं पाण्याची उपलब्धता होणार आहे तिथंच खर्चच नसल्यानं तिजोरीवर भारही नाही. या अंतर्गत आता जवळपास आम्ही 2700 घन मीटर आम्ही जलसाठा निर्मित केलेला आहे. यामध्ये जे विशेष आमचे स्ट्रक्चर आहे ते कमळगंगा नदीच्या पुनरुज्जीवन जे आहे ते आपण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त BKV मध्ये आम्ही इतक्या जास्त प्रमाणावर जलसाठाचा निर्मिती केलेली आहे की जितका PKV ची पूर्ण वार्षिक जे पाण्याची आवश्यकता आहे ते त्याच्या पूर्ण होणार आहे. सगळ्यात जास्त आनंद झालाय तो नागरिक आणि शेतकऱ्यांना. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आसपासच्या अनेक गावांमध्ये सुटला आहे. जैव विविधतेचंही जतन होऊ लागलं आहे. आता असं वाटतं की याच्यात पातळी पाण्याची पातळी वाढी आणि आजूबाजूच्या कास्तकारांना हे फायदाच होईल. सरकारी निर्णयानुसार होत असलेल्या या कामांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केलं. कमळगंगा पुनरुज्जीवनाचा आदर्श घेत राज्यातल्या सगळ्याच मृत नद्या लवकरच पुनरुज्जीवित व्हाव्यात या अपेक्षाही आता उंचावल्या आहेत. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट या प्रक्रियेच्या कायद्याला ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी मंजुरी दिली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्याला मिळालेल्या मंजुरीमुळे युरोपीय संघातलं ब्रिटनचं सदस्यत्व औपचारिकरित्या समाप्त होईल. रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत क गटातून फ्रान्स डेन्मार्क यांनी तर ड गटातून क्रोएशिया अर्जेंटिना यांनी
उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्रान्स डेन्मार्क हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या 37 सामन्यांमध्ये गोलशून्य बरोबरीत सुटलेला हा पहिला सामना असून हा विक्रम आहे. दुसऱ्या सामन्यात पेरूने ऑस्ट्रेलियाला 2-0 असं नमवलं. मात्र 7 गुणांसह फ्रान्स आणि 5 गुणांसह डेन्मार्कने शेवटच्या 16 संघांमध्ये स्थान मिळवलं. रात्री उशिरा झालेल्या सामन्यांमध्ये लिओनेल मेस्सी आणि रोजो यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर अर्जेंटिनाने नायजेरियाला 2-1 असं हरवून 4 गुणांसह गटात दुसरं स्थान मिळवून बाद फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम राखत क्रोएशियाने आइसलँडला 2-1 असं नमवलं. गटातले तिन्ही सामने जिंकून क्रोएशियाने गटात अव्वल स्थान पटकावलं. उपउपांत्य फेरीत अर्जेंटिनाची गाठ फ्रान्सशी तर क्रोएशियाची गाठ डेन्मार्कशी पडणार आहे. उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने 30 जून पासून होत आहेत. आज दक्षिण कोरिया विरुद्ध जर्मनी, स्वित्झर्लंड विरुद्ध कोस्टारिका आणि सर्बिया विरुद्ध ब्राझील यांच्यात लढत होणार आहे. भारत आणि यजमान आयर्लंड संघामध्ये आज डब्लिन इथे 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना T20 क्रिकेट सामना रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या तर फलंदाजीत कर्णधार विराट कोहली 8व्या स्थानावर आहेत. आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या क्रमवारीत सुधारणा करण्याचा विराटचा प्रयत्न असेल. आयर्लंड विरुद्धचा दुसरा आणि शेवटचा सामना परवा होणार आहे. येत्या 3 जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरू होत असून या दौऱ्यात T20 आणि 50 षटकांचे प्रत्येकी 3 तर 2 कसोटी सामने होणार आहेत. नेदरलँडमधल्या ब्रेडा इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राच्या 5व्या मिनिटालाच गोल करून सामन्यात आघाडी मिळवली. मात्र भारताने 10व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी बरोबरीत नेली. मात्र भारताला ही बरोबरी टिकवता आली नाही आणि 14व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रेग याने आणखी एक गोल करून सामन्यात पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवली. हवामान. आसाममधली पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने 350 कोटी रुपये दिल्याची माहिती ईशान्य क्षेत्र विकास खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. आसाममधल्या पूरस्थिती आणि सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा गुवाहाटी इथं एका उच्चस्तरीय बैठकीत काल घेण्यात आला. या पुराने आतापर्यंत 26 जणांचा बळी घेतला आहे. पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती जितेंद्र सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. येत्या 2 दिवसात गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसंच कोकण आणि गोवा, कर्नाटक किनारपट्टी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये संपूर्ण आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यताही हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या इशाऱ्यामुळे विविध नदी खोऱ्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं जलसंपदा मंत्रालयाने सांगितलं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात आज पावसाने उसंत घेतली आहे तर काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली आहे. ठाणे, नागपूर, जालना, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 32 आणि 26, नागपूर 27 आणि 24, पुणे 30 आणि 23, औरंगाबाद 31 आणि 22, नाशिक 30 आणि 23, कोल्हापूर 27 आणि 23, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 32 आणि 24 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या 7 जवानांना वीरमरण, 3 जण जखमी. नाशिकमध्ये प्रशिक्षण उड्डाणावर असलेलं सुखोई विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं, वैमानिक सुरक्षित, जीवितहानी नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र जगात भारताची प्रतिष्ठा उंचावत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विद्यापीठ अनुदान मंडळाऐवजी आता उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकरी हिताच्या कन्या वनसमृद्धी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पालाही फेररचनेसह मान्यता देण्याचा निर्णय. पारपत्र सेवा दिनानिमित्त सुषमा स्वराज यांच्या हस्ते मोबाईल पारपत्र ऍपचं उद्घाटन. भारत आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये पहिला T20 क्रिकेट सामना रंगणार. आणि आसाम पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून 340 कोटी रुपयांची मदत. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस अपेक्षित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मादक पदार्थांच्या सेवनाचे मानवी आरोग्यावर तसंच सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. याविषयी जागृती करण्यासाठी तसंच व्यसनाधीन व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी देशात अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 6 संस्थांना कालच्या जागतिक मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. राज्यात गेल्या 60 वर्षांपासून काम करणाऱ्या नशाबंदी मंडळाचाही यात समावेश आहे. व्यसनाधीनतेची समस्या, परिणाम आणि पुनर्वसन याविषयी चर्चा करण्यासाठी या संस्थेचे सचिव अमोल मडामे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.